आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दारूसाठी पैसे मागितल्याने एकावर वार. इचलकरंजी शहरातील जाधव मळा परिसरात दारूसाठी पैसे मागितल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केलं. रामा शंकर जारी, वय वर्ष 40, राहणार पेठ वडगाव असं जखमीचं नाव आहे. या प्रसंगी दोघांना गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अभिजित अनिल देसाई राहणार जाधव मळा व शैलमोल कांबळे राहणार कुष्ठरोग वसाहत अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार संतोष विलास लोखंडे वय वर्ष 27 राहणार जाधव मळा यांनी दिली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वरील संशयित आरोपी यांनी रामाचारी याच्याकडे दारूसाठी पैसे मागितले असता लोखंडे यांनी तो पाहुणा असून त्याच्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं. दरम्यान संशयितांनी चिडून रामाचारी व लोखंडे यांना मारहाण केली. तसेच संशयित देसाई यांनी रामा यांना शिबिगाळ करत छातीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केला आहे अशी तक्रारीत म्हटलं आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.